महाड येथील 14 तळ्याचे सौंदर्यीकरण आणि जलशुद्धीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. या प्रश्नाला लेखी उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की महाड नगरपरिषदेच्या हद्दीतील 14 तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी मेसर्स ऑर्गॅनिक बायोटिक प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत दरमहा मायक्रोबायबल कल्चरचे मिश्रण तलावात सोडून त्याद्वारे पाणी शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तथापि या पद्धतीने पाणी पिण्यायोग्य राहत नसल्याने पंजाब राज्यातील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर ओझोन प्रक्रिया करून 14 तळे सौंदर्यीकरण आणि जलशुद्धीकरणाचा 65.52 कोटी रकमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड यांच्याकडे सादर केला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने काही मुद्द्यांची पूर्तता करण्याच्या सूचना त्यांच्याकडून प्राप्त झाल्या असून त्याची पूर्तता नगर परिषदेकडून करण्यात येत आहे. 14 तळ्यास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असून त्याची देखभाल आणि दुरुस्ती नगरपरिषदेच्या स्वनिधीतून आणि शासनाच्या विविध योजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातून करण्यात येत आहे. नगरपरिषदेने 14 तळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास समाज कल्याण विभागाकडून मान्यता प्राप्त झाल्यानंतर तळे आणि आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे नगरपरिषदेचे नियोजन असल्याचे त्यांनी उत्तरात सांगितले.